नमस्कार, प्राइम टीवीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक विशांताचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. 18 जुनाक काँग्रेसीची दोना पावला त्या आझाद मैदाना मेरेन भारत जोडो यात्रा. काळजी करपाची गरज ना, फुडले 50 दीस पावतले इतले उदक आसा. WRDO मंत्री सुभाष शिरोडकर उलयले. काढिल्ल्या 25 कंत्राटी कामगारांक परते कामाक घेयात, काँग्रेसीची गोंय विद्यापीठाच्या रजिस्ट्राकडे मागणी. आता खबरो विस्तारान. 18 जुनाक काँग्रेस भारत जोडो यात्रा काडटा. दोना पावल ते आझाद मैदाना मेरेन ही यात्रा आसतली. गोंय सरकाराचे मार्ग हेचेर नियंत्रण ना. स्मार्ट सिटी कामात कोट्ट्यांचे घोटाळे आनी जायते विशय मुखेलपणान घेतले म्हूण भारत युवा काँग्रेस सचीव गोंय प्रभारी रिची भार्गव हिणें सांगलें. ह्या यात्रेक सगळ्यांनी व्हडा संख्येन वांटो घेवन आपणाल्यो समस्या मांडच्यो असो उलो तिणें गोंयचे जनतेक मारला. राहुल जी ने 3500 किलोमीटर से ज्यादा वो चले हैं कन्याकुमारी से लेकर और कश्मीर तक. हम गोवा में 18 जून को, जो कि हमारा रेवोल्यूशनरी डे है गोवा का, उस दिन हम ये यात्रा करने जा रहे हैं, जिसमें हमारे जो पॉइंट्स होंगे, आप सभी आपको जानते हैं कि जो बीजेपी की सरकार है इतने सालों से, वो एक बहुत ही बड़ा फेलियर रही है. सेकेंड हाईएस्ट अनएम्प्लॉयमेंट स्टेट है गोवा स्टेट. महंगाई के ऊपर कंट्रोल नहीं है गोवा गवर्नमेंट का. सिलेंडर इन्होंने जो प्रोमिसेस किए थे वो अभी तक जो प्रोमिस था वो डिलीवर नहीं किया है. इस गवर्नमेंट के पास 300 करोड़ की बिल्डिंग बनाने के लिए फंड है, लेकिन एक बेरोजगार को नौकरी किस तरीके से देना है उसकी स्ट्रेटेजी इनके पास नहीं है. स्मार्ट सिटी में एक स्कैम होता है, उसको इग्नोर किया जाता है. यहां तक कि कैबिनेट मिनिस्टर भी स्टेट में आ गए हैं उस चीज को देखने के लिए गोवा में. उसके बाद भी जब विपक्ष इस चीज को पूछती है तो उसका जवाब ये नहीं देते हैं, उस चीज से ये भागते हैं. तो ये भाजपा की पुरानी आदतें हैं सवालों से भागने की. उसी सब चीजों को सोचते हुए, इनके फेलियर्स को देखते हुए, हम लोग 18 जून को रेवोल्यूशनरी डे पे भारत जोड़ो यात्रा करने के लिए जा रहे हैं पूरे गोवा में. और ये दोना पावल से हम लोग स्टार्ट करेंगे और आजाद मैदान तक हम इसे एंड करेंगे. इसमें हम सभी लोगों को इन्वाइट करेंगे, चाहे वो गोवा का यूथ हो, वुमेन हो, पिछड़ा वर्ग हो, इकोनॉमिकली वीकर सेक्शंस हो. हम सभी लोगों से ये रिक्वेस्ट करेंगे कि वो लोग आगे आए. और जो भारत जोड़ो यात्रा सक्सेसफुल हुई है, राहुल गांधी जी ने पूरे देश भर में घूमे हैं, लोगों से मिले हैं, लोगों की समस्याएं सुनी है, वो भी अपनी समस्याओं के साथ आए और हम लोग बैठेंगे, उस चीज पे चर्चा होगी, उन लोगों को सुना जाएगा, उनकी प्रॉब्लम्स को सुना जाएगा. यही हमारा विजन है इस यात्रा को लेकर. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश पणजी. अंदू पावस लांबणेर पडला, मात आमचे कडेन फुडले 50 दीस उदक पुरवण करतले इतलो साठो आशिल्ल्यान लोकांक काळजी करपाची गरज ना म्हूण WRDO मंत्री सुभाष शिरोडकर उलयले. आमकां अजून गरज दिसूंक ना, ते खातीर मायनिंग पिठांतलें उदक अजून पंप करूंक ना म्हूण मंत्री मुखार उलयले. गोंयकारांक उदक संवर्धनाची संवय जावंक जाय अशें मंत्री मुखार उलयले. मॉन्सून जो आसा पळय न्ही, तो एक्सटेंडेड जावंक ना, म्हणजे समर एक्सटेंड जाल्लो आसा. आज जो 14 तारीख आसा, अजून पावस पडूंक ना. आतां हे मुखार आज पेपराचेर पळयता हांव कितें दिसतलो, पण लोकांनी हे जावचें न्ही, कितें अपसेट जावचें न्ही. धरणाक आमचे कडेन अशें साधारणशें 50 ते 60 दिसां खातीर, 50 दिसां खातीर जरी आसाच उदकाची पुरवण आसा. इतलेंच कितें तें मॅनेजमेंट, साळावले उदक आसा, आमच्या अंजुण्या उदक आसा, आनी तिळारीच्या आमठाण्याक उदक आसा. आमठाण्यांत धरणा भितर जें उदक आसा तें सादारणशें 30 ते 40 दीस पावूंक शकता, आनी ताचो कंटिन्युअस आमकां सप्लाय तुळारीचें मेळूंक शकता. त्यामुळे आज जरी एक एजन्सीन जरी अनाउंस केल्लें आसा की
6 जुलाई पर्यंत पाऊस एक्सटेंड जात असून खंही सुद्धा पावसाचे दडी पडले जर जाय गळकी गळकी म्हणतात ते पडले जर जाय जाल्यार त्या उदक घरणा येतले आणि आमकां आनीक परत सपोर्ट मेळटलो. त्याशिवाय आमचे मायनींग पिट्स आसा पळय न्ही ते अजून आम्ही पंप आउट करूंक ना, पूण आज ओपा जे आसा पळय न्ही त्या लेवल जे आसा पळय न्ही ते जवळजवळ 5 पॉयंटाचे पाविले नक्कीच दिवपाकच जाय. वॉटर हार्वेस्टींग वॉटर मॅनेजमेंट हे सगळे गोष्टींचे ते आमचे सगळ्यांचे दोळे उघडले म्हटल्यार जाता. म्हणजे बारीक जनता सुद्दां आसा पळय न्ही तांकांय बी जाणीव जाली की उदकाचें महत्व कितें आसा म्हणटा तें उदकाचें मॅनेजमेंट कशें करपाक जाय. आसा म्हटलें बेश्टोच आमी गोगो गोगो अशें म्हणपाक जायना. आमी उदकाचें मॅनेजमेंट करपा संबंदी आमी गोंयकारां भितर एक संवय लावची पडटली. वॉटर कन्झर्वेशन करपा संबंदी आमी नवीन नवीन योजना घेवच्यो पडटल्यो. वॉटर हार्वेस्टिंगा संबंदी बी आमी योजना घेवची. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी. गोंय विद्यापीठांतल्या 9 वर्सां कंत्राटाचेर आशिल्ल्या 25 भुरग्यांक कुशीक दवरून नव्या भुरग्यांक नियमीत पदाचेर घेवन त्या भुरग्यांचेर अन्याय जाला हाची जाप विचारपाक गोंय प्रदेश युवा काँग्रेस आनी NSUIN रजिस्ट्राराची भेट घेतली. आतां ह्या भुरग्यांचो फुडार कितें असो प्रस्न तांणी रजिस्ट्राराक केला. त्या भुरग्यांक परते कामाक घेवची अशी मागणी तांणी केल्या. 15 दिसांनी परते येवन वासपूस करतले म्हूण काँग्रेसीन रजिस्ट्राराक सांगलां. हांवें रुला प्रमाणे केला सांगला. तुमी जर दिसता रेमेडी आसा जाल्यार तुमी गव्हर्नमेंटा कडल्यान हाडा. आमकां जर ताणी ऑटोनॉमस बॉडी ऑटोनॉमस बॉडी न्हय 2003 गव्हर्नमेंटान गोवा युनिव्हर्सिटीचो एक्ट चेंज केला. त्या प्रमाणे सगळे फायनान्शियल हे आसा ते गव्हर्नमेंटाचे सगळे गोष्टी रिक्रुटमेंट आमचे कडे आसा म्हणून कशेंय करूंक शकना आमी. एम्प्लॉयमेंट एम्प्लॉइंग दिस पीपल विथ ड्यू प्रोसेस वॉज युअर ज्युरिडिक्शन ऑर नॉट. सिंपल क्वेश्चन. सॉरी सिंपल सिंपल क्वेश्चन. फ्रॉम वॉट आय अंडरस्टँड पीपल हुअर ऑलरेडी इन द रोस्टर फॉर नंबर ऑफ इयर्स. सो वॉट ट्रिगर्ड देअर रिमूव्हल अँड वॉट इज द ट्रिगर ऑन द फाईल फोर्स यू टू रिमूव्ह. नो नो देन यू आर टेकिंग सेम कलर. रिक्रुटमेंट प्रोसेस पहिली फॉलो केल्लो दॅट इज अ वॅलिड प्रोसेस. तुम्ही सांगला जाल्यार वॅलिड प्रोसेसांतल्यान जे भुरगे येतात इतले दीस गेले उपरांत इतले म्हयने इतली वर्सां गेले उपरांत अदर कन्सिडरेशन डू वेन इन तुमकां कळपाक जाय. त्या भुरग्यां पो सांग तूं आमचो फायनल डिमांड सो पूट फॉरवर्ड कर. तांकां आमचो आमी मागतात तांच्या तर्फे आमी पार्टी तर्फे सुद्दां की तुमी तांचेर अन्याय केल्लो आसा तेन्ना तांकां ताबडतोब तुमी परत लिस्ट ऑन रजिस्टर जे कॉन्ट्रेक्ट बेजीस आशिल्ले पळय तशें तांचे तांकां कंटिन्यू करचे. आनी त्या नंतर तुमकां समज बजेटरी प्रोविजन ना कितें ना जाल्यार तांचे तांचे वेळेर अन्याय पयस करपा लागून तुमकां जे कितें सरकारा कडेन कितें कागदपत्र कितें करपाचें आसा तें तुमी करचें आनी ह्या भुरग्यांक सगळ्यांक एकोमोडेट करचे इमिजिएटली ही आमची मागणी आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश पणजी. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत परतून एक पाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. सारजोरा तळें ही आमच्या सारजोरा गांवची वळख. आमच्या आज्या पणजांनी तळें सांबाळलां राखलां. आमी आमचें तळें राखतलीं आमच्या फुडल्या पिळगे खातीर.
सरकाराच्या ह्या निर्णयाक आमचो खर विरोध म्हूण सारजोरा गांवचे लोक एक जाल्या. सारजोरा तळ्याचें उदक वेवसायीक उपेगा खातीर वापरपाक सोदता म्हूण थळावे चळावले. ह्या तळ्याक लागून आमच्यो बांयो सदांच उदकान भरिल्ल्यो उरता. आमचो निर्णयाक खर विरोधूच म्हूण सारजोरा गांवचे ल्हान व्हड जाणटे सगळे एक जाल्या. हे आतां 8 टोडी वेटलँड म्हण गेले हे आमगे हे तळे आनी हे वेटलँड आहा जे ते ड्राय लँड करूंक सोदताय. हा हितू हे कोण आनी उदो नाम दिना म्हणाय आमी दिताय. कोण एमर्जंसी जाय मनशाक ह्युमन यूज जाय ते उदो व्हरोंक जाता. पूण हे कमर्शियल यूज न्हू तांकां जाय थंय प्लांट बसयात हरे उदकाचो आनी कन्वर्ट करया आनी हेजे करया बडी कोताय तशें करून. हा ते कन्वर्ट करया वास्को इतले उदक ते व्हडले हे बसय प्लांट बसय हरे उदका प्लांट बसून तेश करे बडी कोताय तेश कोन. आनीक दुसरें म्हळ्यार हांवें सगळें करून दिल्लें हे तळे ते माती बिती काळ्याय म्हूण खुंचे एक मिनिस्टराक दिनासतो हांव ना आमी नाय पूण कोण एक्शन घेयनाय कोणें केलें ना तळे हें काम. आं हे माती बिती हलाक आयल्या जाल्यार ते आनी उदक वाडटा आसलोलें पूण कांय केलें ना आजून कोणी. आतां आमगे हे MLA हांवें बरोवन दिलो आहा एप्लिकेशन चोय आं कोण कितें येयलो येयलो कोताच म्हणटाय पूण कोणें केलें ना कांय तळे बांदिलां हे तिणें होळी बिडी कांय ना शेतकारांक शेतकारांक केसो त्रास पडाय ते मुको विचार. गव्हर्मेंटा ऑफिशियल्स आमच्या तळ्यान येवन गेले आनी तेम डिसायड केलां आमचें उदक टॅप कोन मार्मागोवा आनी वेर्ना इंडस्ट्रीक दिवपाक. बट आमचो लोक सगळो हे आमचे तळे न्हू पुर्वजांचे आमी तें सांबाळून दवरलां कित्याक हे तळे आमचें आसता म्हूण आमचे बांयचे लेवल न्हू बरो आसता आनी आमकां उदका तितू आमकां डिफिकल्टी जायना. हिंगा उदक टॅप तरी केले न्हू आमच्या शेतकारांक ते उदक मेवचें ना आनी आमच्यो बांयो सुकतल्यो ताका लागून आयज आमचो सगळो लोक एकठांय जाला हिंगा. आनी हे लेक एरिया आहा ती आमची इट इज कुमदाद लँड. गव्हर्मेंटान थंय मातशें बांदपाकीत गेला आनी ते आपल्या नांवाचेर करून गेला एज युजल गव्हर्मेंट कोत्तो. बट आमी सगळीं एकठांय जावन आज आमगे क्लियर तुमच्या माध्यमांतल्यान आमी सांगूंक सोदताय आमचें उदक आमी दिवचें न्हय. The government is trying to tap the water from our lake to Murmagaon, which we are objecting because if the water levels of our lake goes down, then our wells will be dried. Though we have tap water, that is the government water, but still our villagers are dependent on well water. So instead of the government should save Madai River, so instead of attacking our Sarzora lake, the government should focus more on saving the Madai River. And we the Sozorkars, the young and the old, stand strong and united and we won't let the government take our lake. Prima Khatir, Chalchitra Patrakar, Vishvesh Prabhudesai, Madgaon. फोंड्या शेतकी कार्यालयाची इमारतीची स्थिती सामकी बिकट. 2 दिसा आधी छप्पर पडला, सध्या छप्परार प्लास्टीक घालून दवडला. स्थिती अशीच उरल्यार इमारत पडपाची शक्यता आसा. सरकार कार्यावळींचेर कोट्यांनी रुपया मोडटा, मग सरकारी कार्यालयां दुरुस्त करूंक सरकारा कडेन पयशे ना म्हूण थळावे श्रीकांत हुड्डेकार मिडिया कडेन उलयले. हांव एग्रिकल्चर ऑफिसांत येयलो मेळपाक लागून. म्हाका पयल्या परिस्थिती वेगळी आसा. सगळीं शेटर बंद केल्लें आसा, वयर ताडपत्री घातल्या. आं आमी फार्माड्या सारके मनीस हांगा येता, आमकां लस दिसता. फोंड्या तालुका आतां 4 मंत्री आसा आनी हे सुदारणां कांयच येना. गोंय फोंड्या कितें पळोवपाक गेलो ही सुदारणां कांय ना कांय ना. फक्त मंत्री आतां खुर्चेर बसता फक्त. जावपाक जाय तो कांयच ना. पूण सुदारणा जी जावपाक जाय जाय तशी ती सुदारणा भितर सुद्दां इनसायड जाण तूं पळयला सगळें कशें दिसतालें एग्रिकल्चर ऑफीस. आमकां लस दिसता एग्रिकल्चर ऑफिसाची. तें मोडलां आतां प्लास्टीक घालून दवरलां धापून दवरलां आनी फुडलें 4 बंद आसा. हेचो वाली कोणूच ना न्ही. करता सपोज ती 1 कोटी रुपया खर्च करता प्रत्यक्षांत कितें आसा तें आमकां फार्मराक दिसता. फोंड्या शेतकी कार्यालयाची इमारत सारकी करपाक सरकारा कडेन उतर घातला आनी सरकार बेगीनूच त्या कार्यालयाचें काम हातान घेतलो म्हूण शेतकार मंत्री रवी नायक सांगता. एग्रिकल्चर डिपार्टमेंटाची जुनी बिल्डींग आशिल्ली, ती जुनी बिल्डींग मोडपाक पावली. ही बिल्डींग आसा ऑलरेडी आमची बिल्डींगेची फायल गोवर्मेंटा कडेन आसा आनी गोवर्मेंटा कडेन फायल आसले कारणान ती फायनान्सा भितर गेल्ली आसा. ती म्हणजे खर्चाचो हे मान्यता घेवपाक गेल्ली आसा आनी मुख्यमंत्र्यांनी मान्यता मेळ्ळी ते हे ऑलरेडी टेंडर जाला आनी ते काम बेगीना बेगीन करचे जातले जातले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.
विसवा उपरान परतून एक फाटी येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो. कुठ्ठाळेचे आमदार आतोन वाज हांणी एसएजीचे अधिकारी पंच आनी हेरां वांगडा कासावली ग्रावंडाच्या कामाची पळोवणी केली. ग्राउंड सारखो पळोवंक बरो दिसता, मात ग्रावंडाचें काम सारकें केल्लें ना म्हूण आमदार आंतोन सांगता. ग्रावंडाची लेवलिंग कशाय कशी, मदीं मदीं उपरे आसा आनी जो मेरेन सगळें काम सारकें जायना तो मेरेन ग्रावंडाचें हँडओवर दिवंक दिवचो ना म्हूण आमदार उलयलो. कांसावली जो आमचो ग्रावंड आसा हांगा थंयसर आमी आयिल्ले आसा. आयज आमी हांगासर इन्स्पेक्शन करपाक येयल्ले कित्याक हे ग्रावंडाची जी परिस्थिती जी आसा परिस्थिती सारकी ना आनी हो लेवल सारको आसोंक ना. पयलें जाल्यार फिलींग बी सारकें लेवल सारकें ना, पळोवपाक बरो दिसता, लॉन बी आसा बरें दिसता, पूण जेन्ना आमी ग्रावंड आयले पळय मुद्दम हांव चॅप्पल काडून हांव ग्रावंडार भोंवतालो जेन्ना हेच भाशेन आमी पयलीं हांव आमी विदाउट मोचे जे गायनासर आमी घेवले आनी म्हाका खबर आसा एक ग्रावंडाची कशी पडली, ताका लागून मुद्दम हांवें चॅप्पल काडून हांव ग्रावंडार गेलो. पळोवपाक गेले हांगासर लेवलूय ना, म्हाका दिसता हें लेवल करून ताका लागून आमी आमचे एसएजी ऑफिसराकूय सांगला, जो कॉन्ट्रेक्टरूय हांगासर आसा ताकाय सांगला हो ग्रावंड मेनटेन सारको जावपाक जाय. जेन्ना आमचे भुरगे खेळता तेन्ना कितें भुरग्यांक कितें प्रॉब्लम जावपाक जायना. मेनटेन म्हूण तो आमचो ग्रावंडाचो सारको मेनटेनन्स सारको ना, होच आमको सारको ताका डायरेक्टली सांगले आसा हो ग्रावंड आमकां मेनटेन सारको जावपाक जाय आनी भुरग्यांक बरे भाशेन खेळपाक मेळपाक जाय म्हूण. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. केंद्रातल्या मोदी सरकाराक 9 वर्सां पुराय जाल्या त्या निमतान केंद्र सरकारान आनी गोंय सरकारान केल्ल्या कामाची पुस्तिका आनी पावती घेवन वास्को भाजपा मंडळान पत्रकार परिशद घेतिल्ली. मोदी सरकाराक लागून गोंयांत व्हडव्हडले लोकांच्या सोयीचे प्रकल्प आयले. वास्को शारांतूय जायते प्रकल्प आयल्यात जे केंद्रातल्या मोदी सरकारा शिवाय शक्य नाशिल्ले म्हूण वास्कोचे आमदार दाजी साळकार उलयले. डबल इंजीन सरकाराक लागून गोंयांत विकासाक गती मेळ्या, नेट आयला आनी फुडल्या काळान तिप्पटीन स्पिडीन कामां जातली अशें आमदार दाजी साळकार उलयले. आमच्या मोदी सरकाराची 9 वर्सां कंप्लीट जाली आनी तांची कितें कितें उपलब्धी आसा ती एका बुकलेटाच्या हातून, म्हणजे आमी सगळे म्हणजे रिपोर्ट कार्ड कसो आसता तसो रिपोर्ट कार्ड आमी सगळे जनतेक मुखार दवरपाक आयल्या. तुमचे मुखार आमी सगळ्यो गोश्टी बरोबर जाल्ल्यो त्यो जो आज सन्मान आमकां मेळटा तो आमच्या प्रायम मिनिस्टरा खातीर मेळटा. देश आज कितलो पावरफूल जाता आनी ज्या स्पिडीन आज भारत देश वता, आज आमचो अमृतकाल चालू आसा आनी ह्या अमृतकालान डेफिनेटली नरेंद्र मोदी ह्या आमच्या भारत देशाक विश्वगुरु करपाचे जे आमचे सगळ्यांचे स्वप्न आसा ते पूर्ण करतलो. ताचे भितर आमकां कसलोच दुबाव ना. आज G20 म्हणजे युरोपियन नेशन्स जे आमकां केन्नाच लागीं धरनाशिल्ले ते आज स्वता आपली प्रेसिडेंसी आमच्या प्रायम मिनिस्टर भारत देशा कडेन दितात म्हणून दाखोवन दिता की आज भारत देश आज जगभरांत कितलो पावरफूल जाला. सरकाराच्या आदाराचेर वास्कोन आमकां खूब बेनिफीट जाला. आज आमी पळयता की वर्णापुरी टू सडा जो हायवे आसा जो एक सुंदर फ्लायओवर जाला जो आतां एक टुरिस्ट स्पॉट जाला तो आज केंद्र सरकारान आमकां 546 करोडाच्या आदाराचेर दिल्लो. तातूंत भितर 200 कोटी आमचे गोवा गव्हर्मेंटाचे आशिल्ले. आज आमचो जो कदंबा बस स्टँड आसा वास्कोचो तो आज नितीन गडकरीजीन एक बरो प्रपोजल करून एक बस पोर्ट करपाचो तांणी थारायला. फुडल्या 2 ते 3 म्हयन्या भितर ताचो आमकां प्लॅन्स येतले आमकां एप्रुवला खातीर. आनी तिसरी गजाल जाल्या म्हणटा ती मायमोळ्यां लेक मास्टर प्लॅन ताचो चालू आसा जाणें करून वास्को खातीर एक बरी वॉटर बॉडी मेळटली, वास्कोकारा खातीर एक रिलॅक्स करपा खातीर जागो मेळटलो. आनी मुख्य गजाल म्हणल्यार जे सिवरेज आज थंय वचून ते लेक आज दुशीत जाला आमच्या जिवनाक पसून ताची हानी जावंक शकता ते आज खंय तरी दूर जातले हो तिसरो प्रोजेक्ट आसा. आनी चवथो प्रोजेक्ट आसा एक मोठ्यातलो मोठो म्हणटा ते क्रूज टर्मिनल जो सड्यार पयर सोनोवालजीन फाटी ताचें इनॉग्रेशन केलें. अराउंड 100 कोटीचो हो प्रोजेक्ट आज केंद्र सरकाराच्या मदतीन आज वास्को मुरगांव हातून येता. सो ह्या सगळ्यो गोश्टी आज केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटा. देशान थंय प्रायम मिनिस्टरांचे बरें कॉर्डिनेशन आनी डबल इंजिनचो सरकार आशिल्ल्या कारणान आज माणकुल्या गोंयान पसून आज प्रधानमंत्रीन 22 ते 25 हजार कोटीचो इनवेस्टमेंट केला आनी फुडल्या काळांत म्हाका दिसता हाच्याकून तिप्पटीन स्पिडीन वचपाचो जो एक प्रयत्न आसा आमच्या सरकाराचो तो साध्य जातलो आनी गोंयकारांक एक बरें शासन आनी बरें फेसिलिटी मेळपाच्यो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. आतां घेवया एक वेवसायीक विसव.
विसवा उपरांत परतून एक फावट येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो. हज यात्रेक वचपा खातीर गोंय सरकारान यात्रे खातीर 3 विमानांची सोय केल्या म्हूण हज समितीन गोंय सरकाराचे आनी खास करून मुख्यमंत्री आनी भाजपा अध्यक्षांचे आभार मानले. ही विमानां 17 जूनाक मोपा विमानतळा वयल्यान मुंबय वतलीं आनी उपरांत मुंबयच्यान सावदी वतलीं. गोंय हज समितीच्या कार्यकारिणीच्या बसके वेळार सरकाराचे आभार मानपाचो थाराव एकमतान मंजूर केलो अशी माहिती हज समितीचे अध्यक्ष आनी भाजपा फुडारी उर्फान मुल्ला हांणी दिली. आमी गोंय सरकाराक डॉक्टर प्रमोद सावंत हेका आमी युनॅनमसली जी आसा एक रेजोल्युशन पास केलें थँक्स मडगांव सरकाराक की गोंयचे इतिहासान हें फस्ट टायम जावपाक लागलां. सरकार जे आसा जे हाजीज 131 जे वयता हांकां जे आसा कनेक्टींग फ्लायट जे आसा सरकारान आपले जबाबदारी जे घेवन 3 जे आसा फ्लायट्स 17 तारखेक मोपा टू जे आसा बॉम्बे आनी बॉम्बेच्यान जे आसा ही कनेक्टींग फ्लायट सावदी अरेबियाक जे आसा धाडपाचें कार्य आमचे गोंयचे सरकारान केल्ले कडेन जे आमचे एग्जिक्युटीव मेंबर्स आसा गोवा स्टेट हज कमिटीचे सगळे जे आसा गोंयचे लाडले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनी तशेंच आमचे पक्षाचे जे अध्यक्ष आसा बाब सदानंद तनावडे हांकां आमी जे आसा देव बरें करूं म्हणटा. मुख्यमंत्रीन जे आसा आमकां आश्वासन दिल्लें की गोंयचे जे हाजी आसतले हांकां आपूण जे आसा हज जे आसा फ्लायट जे आसा करून जे आसा आपूण धाडटलो म्हण. फस्ट फ्लायट जी आसा 17 तारखेक आसा 9 जे आसा 10 मोपा एअरपोर्टाच्यान वयतली थंय 65 हाजी जे आसा ते फ्लायटीन वयतले. सेकेंड फ्लायट जे आसा 11 आसा ते थंय जे आसा 15 जे आसा हाजी वयतले आनी थर्ड जी फ्लायट आसा तितून जे आसा जवळ जवळ जे आसा परतून जे आसा 50 जे आसा हाजीज जे आसा वयतले. टायमा खातीर चलचित्र पत्रकार विश्वेश प्रभुदेसाय मडगांव. रक्तदाना सारखे दुसरें दान ना. रक्तदान हे महान दान आनी ते खातीर केन्नाय कोणाक गरज आसा जाल्यार रक्तदानाक सदांच मुखार सरचे अशें भलायकी सचीव अरुण कुमार मिश्रा उलयले. संवसारीक रक्तदान दिसाची राज्य पांवड्या वयली कार्यावळ गोंय एड्स नियंत्रण सोसायटी आनी गोंय रक्त ट्रान्सफ्युजन मंडळा वतीन जाली. कार्यावळीक भलायकी सचीव अरुण कुमार मिश्रा मुखेल सोयरे म्हूण हजर आशिल्ले. तशेंच भलायकी संचालक डॉ गीता काकोडकार आनी हेर मानेस्त हे वेळार हजर आशिल्ले. इतने सारे लोगों को अप्रिशिएशन मिला इसका मतलब कि हमारे स्टेट में ब्लड डोनेशन को लेकर कितनी जागरूकता है कितने एंथुजियाज्म है. या मैं ये कहूँ कि लोगों का जीवन बचाने के लिए और जीवन का महत्व समझने के लिए जो गहरी समझ आप लोगों के अंदर है वो पूरे देश में कांग्रेचुलेशन का साधुवाद का प्रतीक है. मैं आपको बहुत बहुत बधाइयाँ देता हूँ कि आप इतना आगे आए. इसके अलावा मैं ये आप सबसे और हम सबसे रिक्वेस्ट करेंगे कि हम लोग और आगे आए इसको और स्ट्रक्चर रूप में और हेल्दी ब्लड डोनेशन की जो परंपरा है और लोगों को आगे लाएं जिससे कि कहीं किसी ब्लड के कारण ब्लड शॉर्टेज के कारण कोई वैल्यूएबल जीवन हमें न गुजारना पड़े. अभी रिसेंटली एक डीएचएस मैम को पता होगा जीएमसी में घटना हुई एक बच्चे की डेथ हो गई थी तो उसकी फैमिली ने सारे ही ऑर्गन डोनेट कर दिए और 5 लोगों को उसने जीवन दान दिया. तो ये तो एक बहुत बड़ी घटना हुई लेकिन प्रतिदिन हम खुद जो अपना ब्लड डोनेशन करके दूसरों का जीवन दान देते हैं वो चुपचाप और अननोटिस जाता है. तो एक साइलेंट ह्यूमैनिटी की सेवा के रूप में इस दिवस डे को मनाया जाता है. मैं आपको फिर से बहुत बहुत बधाइयाँ देता हूँ और हम प्लेज लेते हैं कि इसको और आगे बढ़ाने का प्रयास करेंगे. तो माय फॉर आवर एनजीओस ए इंटरनेशनल सार्थक फाउंडेशन टुडे इज 187 कैंप वी हैव ऑलरेडी डन इन गोवा. Till today in our NGOs there are total 35 members all over Goa from Kanpur to Pendi. Our aim is only to donate the blood for the needy people. We are not thinking a person who is suffering from any disease or while giving the blood we are not thinking that he is some party or a different party like BJP, MG, Congress. That we are not thinking. We are only seeing or we are looking that as a person. He may be a Catholic, Muslim or a Hindu. That also we are not seen. We are seen only a patient. And at any time we are a person giving a call us that we need a blood. Kindly arrange. Of caution should be there. Because there, you see on the newspapers also our casualties are full. And there are so many problems. So we need to see that
our accidents also decrease and our blood donations also increase. As far as I knew, that we require around 25,000 units of whole blood per year, and every year the GSACs and all the blood banks for year. Prima Khatir, reporter Tukaram Marathe, Panji. देवकी कृष्ण मंडळाची दुसरी पायवारी आज सकाळी 8 वरांचेर देवकी कृष्ण देवळाकडल्यान सुरू जाली. सुरवातेक वारकऱ्यांनी देवकी कृष्ण देवळांत दर्शन घेतले उपरांत मंत्री गोविंद गावडे हांनी श्रीफळ फोडून वारीची सुरवात केली. तुमची जी मनोकामना जी असा इच्छा आकांक्षा जी असा तुमच्या कुटुंबाक बरेतरेची भलायकी आणि यश प्राप्त करून देऊची अशी हांव प्रार्थना करता. जो तुम्ही देवकी कृष्ण पायवारी ही जी वारकरी समाज आज पंढरपुराच्या भेटेक वता विठोबाच्या भेटेक वतात त्या विठोबा तुमकां प्रसन्न जावचो हेच ईश्वर चरणी प्रार्थना करता. असोच तरचो एकोप बरो विचार बरे आचार आणि बरे सुविचार मनान हाडून ह्या एकंदरीच संबंध गोंया खातीर आणि एकंदरीत आमचा जो माशेल गाव जो असा परिसर जो असा तो सुशोभित जाऊचो आणि त्या दृष्टिकोनातल्या तुम्ही जी आज ही घुडी तुम्ही हातात घेतलेली असा ते घुडी अशीच तरेची घुडी उंच अशी भरारी मारची आणि त्या दृष्टिकोनातल्या तुमकां सगळ्यांक म्हजे वतीन तुमकां सगळ्यांक नमस्कार. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. आयच्यो खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट नदर मारूया आयच्या मुखेल खबरांचेर. 18 जुनाक काँग्रेसीची दोना पावला त्या आझाद मैदाना मेरेन भारत जोडो यात्रा. काळजी करपाची गरज ना, फुडले 50 दीस पावतले इतले उदक असा WRDA मंत्री सुभाष शिरोडकर उलयले. काढिल्ल्या 25 कंत्राटी कामगारांक परते कामाक घेयात, काँग्रेसीची गोय विद्यापीठाच्या रजिस्ट्राकडे मागणी. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9037969244 ह्या क्रमांकाचेर. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.